जाताना येतात दोन्ही व्हिडिओ करून. त्याला पुढे आरोपीला पुढे काढ सर. उजेडाच येईल ना पूर्ण फोटो. बस आता सगळ्यांनी उभे राह 2 मिनिट. त्या माननीय ठाणे आयुक्तालयामध्ये माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये 9 वर्ष स्वागत आणि नाताळ सुट्ट्यांमधील पार्टींसाठी काही ड्रग्ज किंवा आंबलीजन्य पदार्थ ठाण्यामध्ये येण्याची शक्यता आहे किंवा येणार आहेत अशी आम्हाला गुप्तीय माहिती होती आणि त्या माहितीनुसार आम्ही गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार काल एक कोपरी पोलिसांच्या हद्दीमध्ये ओकोरी इमॅन्युएल ब्राईट नावाच्या नायजेरियन व्यक्तीला 31 ग्रॅम वजनाच्या कोकेनसह ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्याकडे 31 ग्रॅम वजनाचे कोकेन 12,51,360 रुपये इंटरनॅशनल मार्केट व्हॅल्यूप्रमाणे त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला किती दिवसाची कस्टडी? आरोपीला 6 तारखे 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आता सदर कोकेन हे त्यांनी कोणाकडून आणलेले होते तो इथं कोणास विक्री करणार होता या सर्व गोष्टींचा त्या 26 तारखेपर्यंत त्या सर्व गोष्टींचा तपासात उलगडा होईल. सर आता 31 डिसेंबर येत आहे, काय नागरिकांना आव्हान? नागरिकांना तर आव्हानं आहेच, परंतु आपले जे यूथ आहे जो तरुण वर्ग आहे यांना देखील आमच्याकडून एक आव्हान राहील की जे आम्लीजन्य पदार्थ आहेत कोकेन आहे गांजा आहे MD आहे LSD पेपर आहे ह्या सर्व गोष्टींची विक्री 9 वर्षामध्ये किंवा 31 पार्टीमध्ये विक्री जास्तीत जास्त होण्याची शक्यता आहे. तर या गोष्टींची माहिती नागरिकांना किंवा जे आपले यूथ आहे यांना माहिती असेल तर त्यांनी क्राईम ब्रांच किंवा नजीकचे पोलीस स्टेशन आहेत त्यांना संपर्क साधण्याची आमची त्यांना एक विनंती आहे.